रंगा पतंगा एका शेतकऱ्याच्या आयुष्यावरचा चित्रपट आहे. सध्या तुम्ही तिकडे काम करत आणि आम्हाला हे कळलेलं आहे, तर तो शेतकरी बघताना आणि हा शेतकरी जगताना काय काय फरक जाणवला, काय वाटत? खूप महत्त्वाचा चित्रपट आहे माझ्या कारकिर्दीमधला. पूर्ण लांबीची गंभीर भूमिका, विदर्भाची पार्श्वभूमी, विदर्भातल्या एका मुस्लिम शेतकऱ्याची ही गोष्ट आहे आणि ही भूमिका करताना फार मनापासून आनंद झाला, कारण तेवढा भावनिकरित्या मी बांधला गेलेला आहेच आहे ग्रामीण भागाशी. ती नाळ माझी कधीही तुटली नाही, तुटणारही नाही. आणि हा सिनेमा मला खूप आनंद देऊन गेला आहे. फार महत्त्वाचं, आपल्या कारकिर्दीतले काही महत्त्वाचे सिनेमे असतात, त्यातला हा फार महत्त्वाचा असेल. सर, तुम्ही मगाशी सांगितलं की अगदी बाबांनीही तुम्हाला ह्याबाबत कॉम्प्लिमेंट दिली, तर फारच स्पेशल. हो, माझ्या वडिलांनी 22 वर्षाच्या कारकिर्दीत मला पहिल्यांदाच मिठी मारली हा सिनेमा बघितल्यानंतर. ते खूप भावनिक झाले होते आणि ते म्हणाले फार गोड काम केलंस, तर माझ्यासाठी ती फार महत्त्वाची दाद आहे, फार महत्त्वाचा पुरस्कार आहे. सर, सध्या आत्ताच दिग्दर्शकांकडनं कळलं की ह्या चित्रपटासाठी जे गाणं वापरलं गेलेलं आहे ती अगदी ठेवणीतली गझल होती त्यांच्या कलेक्शनमधली, तर त्याबद्दल. हो, इलाही जमादारांनी लिहिलेली गझल आहे आणि फार अप्रतिम गझल लिहिली आणि कौशलने फार अप्रतिम म्युझिक केलं, कारण एकच गाणं दोन चालीमध्ये त्याला बांधायचं होतं. दोन्ही तो मेरिटमध्ये पास झालेला आहे आणि शब्द तेवढ्या ताकदीचे इलाही जमादारांचे आहेत. एक ओळ मराठी आहे, एक ओळ हिंदी आहे आणि फार अंगावर येणारी गझल आहे, फार छान आहे.